विद्यार्थी मित्रांनो सुगम लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आपण आज एन एम एम एस व इतर स्पर्धन परीक्षांसाठी येत्या आठवीतील विषय भूगोल मधील प्रकरण सहा भूमी उपयोजन या प्रकरणासंबंधात चर्चा करणार आहोत आणि या चर्चेनंतर आपण या धड्यावर आधारित सर्व महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न घेऊन त्यांचे उत्तरे शोधणार आहोत चला तर मग भूमि उपयोजन म्हणजेच मानवाने उपलब्ध भूमीचा त्याच्या उपयोगासाठी केलेला वापर अशा प्रकारचं या धड्यामध्ये विविध मुद्द्यांच्या आधारे चर्चा केलेली आहे मानव जसा जसा प्रगत होत गेला तसे तसे त्याला समोर उपलब्ध असणारे भौगुली घटक यांच्यातून निर्माण होणाऱ्या क्रियेतून त्यांनी भूमीचे वेगवेगळे उपयोग शोधून काढले म्हणजे त्यांनी शेतीसाठी जमिनीचा वापर केला खनिज कामासाठी केला समुद्रजवळ असेल तर मासेमारी आणि तसम समुद्रात मिळणारे विविध घटक मिळवून त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी त्याचा उपयोग केला भूमीच्या उपयोजनाचे विविध प्रकार पाहताना आपल्याला भूमीचा ग्रामीण भागासाठी जो उपयोग होतो त्याची चर्चा केली पाहिजे आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये मुख्यत्वे शेती हा सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि शेतीपूरक इतर व्यवसाय तर अशा प्रकारे भूमीचा जो उपयोजनात्मक जो आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी उपजीविकेसाठी त्याचा वापर करतो तर हा आपल्या भूमी उपयोजन या प्रकारामध्ये मोडतो यामध्ये आपण असं पाहू शकतो की जर खाणकाम चालू असेल तर जमिनीतून मिळणारे वेगवेगळे खनिज हे जिथं मिळतात तिथे लोकांची वस्ती असते समुद्रकिनारी जर मैस मासेमारी आणि इतर काही घटक समुद्रातले मिळवायचे असतील तर तिथं कोळ्यांची वस्ती असते प्रकारे शेतकऱ्यांची वस्ती ही ग्रामीण भागांमध्ये शीत उपयोगी जमिनीकडे जमिनीवर असते ग्रामीण भागामध्ये मुख्यत्वे एक बाब आपण अधोरेखित करूया की ग्रामीण भागामध्ये जमिनीची उपलब्धता मोठी असते त्या प्रमाणामध्ये मात्र जमिनीतू लोकवस्ती ही अत्यंत कमी असते ग्रामीण भागामध्ये शेती हा सर्वात प्रमुख व्यवसाय असल्याने शेती व शेतीपूरक व्यवसाय हे प्रामुख्याने लोकांच्या उपजीविकेचे मार्ग असतात ग्रामीण भागातील उपलब्ध जमिनीचा विचार करता त्याचे जे वर्गीकरण आपलं करता येईल ते आहे शेतजमीन पडीक जमीन, जमीन वनजमीन आणि गायरा शेतजमिनीमध्ये सर्व कसले जाणारे शेत हे बहुतांश खाजगी मालकीचे असतात त्यांचा त्यांची नोंद महसूल खात्यामध्ये ज्या दस्तऐवजामध्ये असते त्यास आपण सातबाराही म्हणतो पडीक जमीन म्हणजे अशी जमीन अशी म्हणू शकतो की जी काही कालापूर्वी उपयोगात होती त्यातून उत्पादन निघत होतं परंतु तिचा कस निघून गेल्याने पूर्ण कस पूर्ण पुन्हा कस निर्माण होण्यासाठी ती काही दिवस कसली जात नाही त्याच्यामध्ये कोणचे बीजारोपण केलं जात नाही अशी जमीन जी काही काळ पडीक ठेवलेली आहे त्यास चालू पड असेही म्हणतात किंवा पड पडीक जमीन म्हणतात वनजमीन की अशी जमीन की शेती लगतचं वनक्षेत्र ज्यातून आपल्याला लाकूड डिंक व गवत हे प्राप्त होतं त्यास आपण वनज असे म्हणतो यामध्ये पुढला प्रकार आहे गायरान गायरान म्हणजे अशी जमीन की जी कोणा एकाच्या व्यक्तिगत मालकीची नसून ती संपूर्ण गावाच्या मालकीची असते अर्थात ती सर्वांच्या कॉमन उपयोगाची असतं तिचा उपयोग चराव जमीन म्हणून केला जातो तर अशा प्रकारच्या जमिनीस आपण गायरान किंवा मारान असे संबोधतो दुसरा जो विभाग आहे तो आहे नागरी भूमीचे उपयोजन म्हणजेच असं शहरी क्षेत्र की जेथे आपण भूमीचा उपयोग हा शहरीकरणासाठी करतो यामध्ये लोकसंख्येचं प्रमाण ग्रामीण भागाच्या मानाने खूप प्रचंड असते त्या मानाने उपलब्ध जमीन जी भूमी असते ती कमी असते म्हणूनच येथे नागरी भूमीचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवस्थित विभाजन करणे आवश्यक असतं त्यामध्ये व्यावसायिक क्षेत्र निवासी क्षेत्र वाहतूक सुविधा सार्वजनिक सेवा मनोरंजनची मनोरंजनाची ठिकाणे वगैरे वगैरे आपण त्याचे विभाग करून शहरी जमिनीचा अत्यंत व्यवस्थित उपयोग करू शकतो व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण दुकाने कार्यालये बँका पाहतो तसेच निवासी क्षेत्रामध्ये असं क्षेत्र असा विभाग शहराचा की जिथे प्रामुख्याने लोकांना वस्तीसाठी विभाग उपलब्ध करून दिला जातो जिथं त्यांचे घरे असतात त्यास आपण निवासी क्षेत्र असं म्हणतो शहरामध्ये लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे वाहतुकीचे नियोजन हा सर्वात मोठा घटक असतो त्यामुळं रस्ते लोहमार्गाच्या मार्गाने लोकांना वाहतुकीची साधनं उपलब्ध करून दिले जातात त्यासाठी राखीव क्षेत्रास आपण वाहतुकांच्या वाहतुकीच्या सुविधांचे क्षेत्र म्हणतो पुढं चालून लोकांना रुग्णालये विविध सरकारी कार्यालये पोलीस स्टेशन शाळा महाविद्यालयांसाठी जो राखीव बाग असतो त्यास आपण सार्वजनिक सेवांचे क्षेत्र किंवा विभाग म्हणतो पुढं चालून एवढ्या मोठ्या लोकसंख्ये लोकसंख्या जी शहरातून राहते त्यांच्या मनोरंजनासाठी बाग बगीचे उपत उपलब्ध करून दिले जातात त्या क्षेत्रामला आपण मनोरंजनासाठी राखीव विभाग असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो नागरीकरण आज अनेक देशांमध्ये फार झाप्याट्याने होते आहे ते भारतातही होते आहे तर शहरालगतचा असा ग्रामीण वस्तीचा भाग जो हळूहळू नागरीकरणाला लागू होतो आहे त्या प्रदेशास आपण संक्रमण प्रदेश असे म्हणू शकतो अशा लगतच्या ग्रामीण भागाचं नागरीकरण होताना हळूहळू त्यांचे रूपांतर मुख्य शहरांच्या उपनगरांमध्ये होत असतं जसं आपण मुंबईचे उदाहरण घेऊया तिथे भांडूप आणि वांद्रे हे मुख्य मुंबईचे उपनगरे आहेत शहरांचे नागरीकरण झपाट्याने विशेषत औद्योगिक क्रांतीनंतर व्हायला लागलं भारतामध्ये पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर औद्योगिकीकरणामुळे अनेक शहरी उदयास आली औद्योगिककरणामुळे कारखानदारी वाढल्याने रोजगारासाठी लोकांचे लोंढे तिथं येऊन स्थिरावू लागले त्यामुळे लोकसंख्येचा प्रश्न त्यांच्या नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून प्रत्येक देशाने काही राखीव औद्योगिक क्षेत्र हे नियोजनबद्ध आराखड्यांनुसार तयार करण्याचा प्रयत्न केला की अशी शहरे ज्यामध्ये आपण नुकत्याच पाहिलेल्या सर्व सुविधांना वेगवेगळे क्षेत्रे राखीव असतील आणि सर्व क्षेत्रांचा एक समांतर आणि योग्य असा विकास साध्य करता येईल भारतामध्ये आपल्यासमोर दोन शहरांची उदाहरणं आहेत पहिलं शहर आहे चंदीगड व दुसरं आहे भुवनेश्वर अशा प्रकारचे शहरं त्यांच्या निर्मितीच्या अगोदरच नियोजित प्रमाणे वसवून त्यांचा विकास साधला जाऊ लागला आपण या चर्चेच्या सुरुवातीस असं म्हटलं होतं की ग्रामीण भागामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय प्रामुख्याने खाजगी क्षेत्रात मोडतो त्यामुळे शेतीखाली लागवडीखाली असणारी जमीन ही खाजगी लागवडीखाली असते आणि त्याची नोंदणी त्याच्या मालकी हक्काची नोंदणी ही सरकारी महसूल खात्याकडे असते असा जो दस्तऐवज असतो मालकी संदर्भातला त्यास सात बारा असे म्हणतात यामध्ये या, या दस्तऐवजामध्ये जमिनीचा प्रकार घेतली जाणारी वेगवेगळी पिके जमिनीवरचा मालकी हक्क आणि इतर तत्सम बाबींची नोंद असते सातबाराचा उतारा हा गाव गावनमुना नंबर सात आणि गाव नमुना नंबर बारा या दोन दस्तऐवजांचा मिळून एक सातबारा उतारा असतो यामध्ये यामध्ये भोगवटादार वर्ग एक म्हणजे वंशपरपर वंशपरंपरेने चालत आलेला मालकी हक्कासंबंधी नोंद असते भोगवटादार वर्ग दोन म्हणजे सरकारने अल्पभूधारक भूमिहीनांना जमीन विक्री किंवा भाडेपट्ट्यावर गहाण किंवा दान दिली असेल तर अशांचा जो वर्ग आहे तो भोगवटादार वर्ग दोन असा असतो बिगर शेत जमीन म्हणजे अशी जमीन की जिचा उपयोग शेती शिवाय इतर गोष्टीसाठी म्हणजे रहिवास्यासाठी किंवा व्यावसायिक क्षेत्रासाठी व्याव केला जातो अशाची नोंद ज्यामध्ये असते त्यास मिळकत पत्रिका असे म्हणतात आणि ह्याची नोंद ही नगर भूमापन विभागामार्फत ठेवली जाते ज्यामध्ये सिटी सर्वे क्रमांक हा प्रत्येक दस्तऐवजास दिला जातो विद्यार्थी मित्रांनो आपणासमोर असणारा हा जो तक्ता आहे तो आहे भूमी उपयोजनावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक याचा आपण चांगला अभ्यास आपल्या क्रमिक पुस्तका पुस्तकातून कराल विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रकरणावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्ने यामध्ये प्रश्न एक भूमीचे उपयोजन हे टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते उत्तर आहे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते प्रश्न क्रमांक दोन प्रत्यक्ष शेती खालील असलेले क्षेत्र हे शक्यतो टिंबटिंब असते योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष शेती खालील असलेले असलेले क्षेत्र हे शक्यतो खाजगी मालकीचे असते प्रश्न तिसरा ग्रामीण भागामध्ये विस्ताराने जमिनीची उपलब्ध उपलब्धता टिंबटिंब व लोकसंख्या टिंबटिंब असते उत्तर आहे ग्रामीण भागामध्ये विस्ताराने जमिनीची उपत उपलब्धता अधिक व लोकसंख्या कमी असते प्रश्न चौथा अशी शेतजमीन जिचा शेतीसाठी वापर थांबवला आहे तीस टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे अशी शेत जमीन जिचा शेतीसाठी वापर थांबवला आहे तीस पडीक जमीन म्हणतात प्रश्न पाचवा वनक्षेत्रातून टिंबटिंब टिंबटिंब व टिंबटिंब ही वन उत्पादने मिळतात उत्तर पाहुयात वनक्षेत्रातून लाकूड डिंक व गवत ही वन उत्पादने मिळतात प्रश्न सहावा गायरान ही जमीन टिंबटिंब मालकीची असते उत्तर आहे गायरान ही जमीन गावाच्या मालकीची असते प्रश्न सातवा दुकाने बँका व कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने टिंबटिंब क्षेत्रात होतो उत्तर आहे दुकाने बँका व कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने व्यावसायिक क्षेत्रात होतो प्रश्न क्रमांक आठ शहरांमध्ये रस्ते लोहमार्ग स्टेशन्स व वा वाहनतळ याची व्यवस्था टिंबटिंब क्षेत्रात येते शहरांमध्ये रस्ते लोहमार्ग स्टेशन व वाहनतळ याची व्यवस्था वाहतूक सुविधा क्षेत्रात येते प्रश्न क्रमांक नऊ सरकारी रुग्णालये टपाल कार्यालय व पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणे टिंबटिंब क्षेत्रात येतात उत्तर आहे सरकारी रुग्णालये टपाल कार्यालय व पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणे सार्वजनिक सेवा क्षेत्रात येतात प्रश्न दावा नागरी वसाहतीच्या सीमा क्षेत्रांच्या बाहेर जेथे ग्रामीण वस्ती सुरू होते त्या दरम्यानच्या प्रदेशास टिंबटिंब म्हणून ओळखला जातो उत्तर आहे नागरी वसाहतीच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर जेथे ग्रामीण वस्ती सुरू होते त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न अकरावा शहरी क्षेत्राच्या हद्दीबाहेर मुख्य शहराजवळ टिंबटिंब तयार होतात शहरी क्षेत्राच्या हद्दीबाहेर मुख्य शहराजवळ उपनगरे तयार होता नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा सा विकास साध्य केला जाऊ शकतो याचे भारतातील उदाहरणे आहेत टिंबटिंब व टिंबटिंब ही शहरे उत्तर पाहुयात नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साध्य केला जाऊ शकतो याचे भारतातील उदाहरणे आहेत चंदीगड व भुवनेश्वर ही शहरे प्रश्न तेरावा जमिनीची मालकी खाजगी किंवा सरकारी असू शकते या संदर्भातील नोंदणी सरकारच्या टिंबटिंब खात्याकडे केली जाते उत्तर पाहुयात जमिनीची मालकी खाजगी किंवा सरकारी असू शकते या संदर्भातील नोंदणी सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते प्रश्न चौदा सातबाराचा उतारा या महसूल विगा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शासकीय अभिलेखामुळे टिंबटिंब समजते उत्तर पाहुयात सातबाराचा उतारा या महसूल विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शासकीय अभिलेखामुळे मालकी हक्क समजतो प्रश्न पंधरा सातबारा उतारा हा गावाचा नमुना टिंबटिंब आणि गावाचा नमुना टिंबटिंब मिळून तयार होतो उत्तर पाहुयात सात बारा उतारा हा गावाचा नमुना सात आणि गावाचा नमुना बारा मिळून तयार होतो जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या टिंबटिंबकडे गाव नमुने असतात उत्तर आहे जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठीकडे गाव, गाव नमुने असतात जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते असा वर्ग म्हणजे टिंबटिंब आणि सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन असा वर्ग टिंबटिंब होय उत्तर पाहुयात जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते असा वर्ग म्हणजे भोगवटादार वर्ग एक आणि सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन असा वर्ग भूगवटादार वर्ग दोन होय